हाय फ्रेंड्स दररोज इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी अतिशय उपयोगाला येणारे श्वेंटी फाय इंग्लिश सेंटेसेस आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत या ठिकाणी मी इंग्लिश सेंटेसेसचा दोन वेळेस उच्चार करणार आहे दुसऱ्या वेळेस तुम्हाला पण माझ्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे सो डिअर फ्रेंड्स लेट्स गेट गोइंग हे तर माझ्यासाठी खूप सोपं आहे इट्स अ पीस ऑफ केक फॉर मी इट्स अ पीस ऑफ केक फॉर मी हे सोप नहीं है इट्स नॉट अ केक ऑक इट्स नॉट अ केक केकॉक ये शंका घेने सार नहीं देर नो रूम फॉर डाउट देर नो रूम फॉर डाउट मी थोड़ा सा व्यस्त है आई एम अ अट टाइडअप आई एम अ अट टाइडअप तू फ्री उद्यास का आर यू फ्री टुमारो आय फ्री टुमारो मला नाही वाटत की मी उद्या फ्री राहील आय डोंट थिंक आय विल बी फ्री टुमारो आय डोंट थिंक आय विल बी फ्री टुमारो मी उद्या सायंकाळी येईल आय विल कम टुमारो इवनिंग आय विल कम टुमारो इवनिंग उद्या नक्की ये डू कम टुमारो डू कम टुमारो तुला जे योग्य वाटतं ते कर डू व्हॉट यू फील इज राईट डू व्हॉट यू फील इज राईट हे करणं माझ्या हातात नाहीये डुईंग धीस इज आउट ऑफ माय हँड्स डूईंग दिस इज आउट ऑफ माय हँड्स हे दिसतं तेवढं कठीण नाही इट्स नॉट ॲज डिफिकल्ट ॲज इट सिम्स इट्स नॉट ॲज डिफिकल्ट ॲज इट सिम्स मी हे सध्या नाही करू शकत आय कान डू दिस ॲट दिस मोमेंट आय कान डू दिस ॲट दिस मोमेंट मी आता तुला नाही भेटू शकत आय कांट मीट यू ॲट दिस मोमेंट आय कांट मीट यू ॲट दिस मोमेंट तू नेहमी असेच करतो यू अल्वेज डू सो यू अल्वेज डू सो मला तुझी सहानुभूती नको आहे आय डोंट नीड युअर सिंपती आय डोंट नीड युअर सिम्पती तू किती काळजी करतोस हाऊ केअरिंग यू आर हाऊ केअरिंग यू आर मी तुझ्याशी नंतर बोलू का शाल आय टॉक टू यू लेटर शाल आय टॉक टू यू लेटर मला बरीच कामे आहेत आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू मी आता निघतोय आय एम लिव्हिंग नाव आय एम लिव्हिंग नाऊ मी तुला सोमवारी भेटेल आय एल सी यू ऑन मंडे आय सी यू ऑन मंडे मी आता तुझ्याशी बोलू शकत नाही आय विल नॉट टॉक टू यू नाव आय विल नॉट टॉक टू यू नाव काय झालंय तुला व्हॉट हॅपन टू यू व्हॉट हॅपन टू यू मी तुला केव्हा भेटू शकतो फेन कॅन आय सी यू फेन कॅन आय सी यू तू मला केव्हाही भेटू शकतो यू कॅन मीट मी फेन एवर यू कॅन मीट मी फेन एवर तुझ्याकडे कार आहे का हॅव यू गॉट अ कार हॅव यू गॉट अ कार हो माझ्याकडे कार आहे यस आय हॅव गॉट अ कार यस आय हॅव गॉट अ कार आज सायंकाळी आपण काय करायचं व्हॉट शॅल वी डू दिस इवनिंग व्हॉट शॅल वी डू दिस इवनिंग चित्रपट पाहायला जाऊया लेट्स गो सी अ मूव्ही लेट्स गो सी अ मूव्ही चित्रपट कसा होता हाऊ वाज द मूव्ही हाऊ वाज द मूव्ही खूप मनोरंजक होता इट वॉज फेरी इंटरेस्टिंग इट वॉज फेरी इंटरेस्टिंग पूर्णपणे वेळ वाया घालविणारा होता इट वॉज अ कम्प्लेट वेस्ट ऑफ टाईम इट वॉज अ कम्प्लेट वेस्ट ऑफ टाईम मला घरी जावेसे वाटत आहे आय लाईक गोईंग होम आय लाईक गोईंग होम मी कॅब बुक करतो आय विल बुक अ कॅब आय इल बुक अ कॅब मी खूप थकलो आहे आय एम अ डे टायर्ड आय एम डे टायर्ड मी खूप अडचणीत आहे आय एम इन डीप वॉटर आय एम इन डीप वॉटर तो गोंधळला आहे ही इज मिक्स्ड अप ही इज मिक्स्ड अप तुमची इंग्लिश चांगली आहे यू आर गुड ॲट इंग्लिश यू आर गुड ॲट इंग्लिश थोडी दया करा शो सं शो संपीटी मला एकटे सोडा ग्यू मी अ ब्रेक ग्यू मी अ ब्रेक मी तुझ्यासोबत येऊ शकतो हो का मी आय कम आलाँग विथ यू मी आय कम आलाँग विथ यू तुला माझ्यासोबत काय यायचं आहे व्हाय डू यू वॉन्ट टू कम विथ मी व्हाय डू वॉन्ट टू कम विथ मी मला वरदला भेटायचं आहे आय वॉन्ट टू मीट वरत आय वॉन्ट टू मीट वरत तुला आज एवढा उशीर का झाला आहे व्हाय आर यू सो लेट टुडे व्हाय आर यू सो लेट टुडे मी आज उशिरा उठलो आय ओक अप लेट टुडे आय ओक अप लेट टुडे जाण्यापूर्वी मला भेट मीट मी बिफोर लिव्हिंग मीट मी बिफोर लिव्हिंग मी सर्व काही सांभाळून घेईल आयल विल हँडल एव्हरीथिंग आय विल हँडल एव्हरीथिंग मला हे चुकीचे नाही वाटत आय डोंट फाइंड इट रॉग आय डोंट फाइंड इट रॉंग मी हे करू इच्छित नाही आय डोंट वॉन्ट टू डू दिस आय डोंट वॉन्ट टू डू दिस तुम्हाला हे करावं लागेल यू विल हॅव टू डू दिस यू विल हॅव टू डू दिस कृपया माझ्यासाठी हे करा प्लीज डू इट फॉर मी प्लीज डू इट फॉर मी मला असे आहे की तुम्ही हे कराल आय होप युल डू इट आय होप युल डू इट जेवढे लवकर तेवढं चांगलं द सूनर द बेटर द सूनर द बेटर हे काम करीत नाही आहे इट्स आउट ऑफ ऑर्डर इट्स आऊट ऑफ ऑर्डर एखादी इलेक्ट्रिक वस्तू काम करत नसेल किंवा खराब झालेली असेल तर तिच्या बाबतीत बोलताना आपण ही सेंटेस वापरू शकतो इट्स आउट ऑफ ऑर्डर आता नाही तर कधीच नाही इट्स नाव आवर नेव्हर इट्स नाव आवर नेव्हर सावध रहा बी ऑन युअर गार्ड बी ऑन युअर गार्ड पुन्हा पुन्हा फोन करू नकोस डोंट कॉल ओहर अँड डोंट कॉल ओहर अँड ओहर दरवाजा थोडा उघडा ठेव कीप द डोअर स्लाइटली ओपन कीप द डोअर स्लाइटली ओपन बहाने बनू नकोस डोंट मेक एक्सक्यूजेस डोंट मेक एक्स्क्यूजेस मी कधीच बहाने बनवत नाही आय नेव्हर मेक एक्स्क्यूजेस आय नेव्हर मेक एक्स्क्यूजेस माझं डोकं खाऊ नकोस डोंट बग मी डोंट बग मी तू नेहमी माझं डोकं खातोस यू अल्वेज बग मी यू अल्वेज बग मी माझं डोकं का खराब करत आहेस व्हाय आर यू बगिंग मी व्हाय आर यू बगिंग मी शक्य असेल तर मला एकटे सोड इ पॉसिबल लिव्ह मी अलोन इ पॉसिबल लिव्ह मी अलोन शक्य असेल तर मला फोन कर इ पॉसिबल कॉल मी इ पॉसिबल कॉल मी तू तु तुझी चूक मान्य करायला पाहिजे यू शूड ॲडमिट युअर मिस्टेक यू शूड ॲडमिट युअर मिस्टेक ही माझी चूक नाही इट्स नॉट माय मिस्टेक इट्स नॉट माय मिस्टेक तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही यू डोंट हॅव टाईम फॉर मी यू डोंट हॅव टाईम फॉर मी तुला असं का वाटतं व्हाय डू यू थिंक सो व्हाय डू यू थिंक सो तू नेहमीच व्यस्त असतोस यू आर ऑलवेज बिझी यू आर ऑलवेज बिझी तू बदलला आहेस यू हॅव चेंज्ड यू हॅव चेंज तू किती वाजेपर्यंत फ्री होशील बाय व्हॉट टाईम विल यू गेट फ्री बाय वॉट टाईम विल यू गेट फ्री मी दोन वाजेपर्यंत फ्री होईल आय विल बी फ्री टील टू ओ क्लॉक आय विल बी फ्री टील टू ओ क्लॉक फ्री झाल्यावर मला फोन कर कॉल मी व्हेन यू आर फ्री कॉल मी व्हेन यू आर फ्री मी तुमच्या फोनची वाट पाहीन आय वेट फॉर युअर कॉल आय वेट फॉर युअर कॉल मला उपदेश देऊ नकोस डोंट लेक्चर मी डोंट लेक्चर मी तुला माझं म्हणणं समजलं का डीड यू गेट माय पॉईंट डीड यू गेट माय पॉईंट हा काही विनोद नाही दिस इज नॉट जोक दिस इज नॉट जोक आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यु चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर